नमस्कार, तेजस किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत तिळगुळ. तिळगुळ दोन प्रकारे करता येतात, एक पाकातलं तिळगुळ, दुसरा बिना पाकातलं तिळगुळ. आपण आज पाकातलं तिळगुळ करून बघणार आहोत. तिळगुळ करताना तीळ भाजणं खूप महत्वाचं आहे. तिळाचा रंग पण बदलला पाहिजे आणि थोडेसे तीळ भाजता भाजता खाऊन बघावे, ते कुरकुरीत लागतात. आणि हो, जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका, कारण त्यामुळे काय होतं की मी दुसरे नवीन नवीन व्हिडिओ टाकते. थँक्यू. तिळगुळाच्या लाडवाला हे साहित्य लागेल. हे आहेत पॉलिशचे तीळ, अर्धा किलो तीळ घेतलेत मी. ह्या वाटीनी 1.5 वाटी म्हणजे 1.5 वाटी शेंगदाणे, हे एवढे डाळे, त्याच्यानंतर ह्याच्यातली 1/2 वाटी सुकं खोबरं मी किसून घेणार आहे. खोबरं हा आहे 1/2 किलो चिक्कीचा गूळ, तो पण मी कापून घेणार आहे. हे आहे साजूक तूप आणि हे पाणी, एवढं साहित्य लागणार आहे. मी आता हे शेंगदाणे भाजून घेणार आहे आणि त्याची मिक्सरमध्ये पावडर करणार आहे. एकदम बारीक नाही करायची, जरा भुरभुरीत करायची. आणि खोबरं किसून घेणार आहे आणि ते चांगलं भाजून घेणार आहे. हे बघा, हे तीळ असे गॅसवर, मंद गॅसवर भाजायची आणि भाजता भाजता थोडेसे खाऊन बघायची. खाताना ते एकदम कुरकुरीत लागतात, मग तेव्हा झाले असं समजून गॅस घालवायचा. जसे तीळ भाजतो तसंच खोबरं पण भाजून घ्यायचं आणि शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घ्यायचं. चेंज होतो भाजता भाजता, असा रंग चेंज झाला पाहिजे. आणि तीळ खाऊन बघायचे आपल्याला कुरकुरीत लागतात का. कुरकुरीत लागले म्हणजे भाजून झाले असं समजायचं. जर का ते भाजले गेले नाही चांगले तर पोटाला त्रास होतो, म्हणून तीळ चांगले भाजणे महत्वाचं आहे. हा 1/2 किलो गूळ कापून घेतलेला आहे. ह्याच्यात आता ह्या पेल्याने 1/2 पेला पाणी घालायचं आणि पाक करायला ठेवायचा. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा, जास्त मोठा नाही. आणि हे भाजून घेतलेले तीळ आहेत, हे खोबरं भाजलेलं आहे, हे डाळे आणि हा शेंगदाण्याचा कूट जरा जाडसर वाटलेला आहे. हे सगळं मिक्स करायचं, म्हणजे मी आधीच मिक्स करून ठेवणार होते पण तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी असं वेगळे वेगळे ठेवले. आधीच मिक्स करून ठेवायचं हे. आणि गुळाचा पाक झाला हा की मग त्याच्यात हे सगळं घालायचं आणि गरम गरमच वळायचं. वळताना हाताला तूप आणि पाणी लावायचं, नाहीतर हात भाजेल, म्हणून गरम गरमच वळायचं. आता पाक कसा करतात ते मी तुम्हाला दाखवते. आता हे विरघळल्यावर त्याची हे थोडासा थेंब ह्याच्यात टाकायचा आणि ती अशी गोळी होते का बघायचं. ती गोळी झाली की पाक झाला असं समजायचं. कशात टाकायचा? पाण्यात टाकायची ती गोळी. पाक असा पाण्यात टाकायचा, थोडासा थेंब, दोन थेंब असा, आणि त्याची अशी गोळी करून बघायची आणि ती मग ताटात टाकायची आणि मग पाक झाला असं समजायचं. ते मी दाखवते. हा बघा, हा आता पाक करत ठेवलेला आहे. आता हा पाक होता होता ह्याच्यात थोडं तूप टाकायचं, म्हणजे लाडवाला रंग छान येतो. साधारण एवढं 1 चमचा तूप टाकते. हे घरचं तूप आहे, साजूक तूप. बस, म्हणजे लाडवाला रंग छान येतो. आता आपण पाक झालाय का बघूया, मी दाखवते. आता हा असा चमच्यातला पाक, हे असा ह्याच्यात थोडस थेंब टाकून बघायचा. हा नाही झालेला पाक, जेव्हा पाक होतो तेव्हा त्याची अशी गोळी होते, गोल. आता आपण परत बघूया पाक झालाय का. गॅस बारीक करायचा आणि 1-2 थेंब या पाण्यात टाकून बघायचे. हे बघा, आता हा गोळा होतोय. आता मला तिळगुळ कडक नको आहे खूप, त्याच्यामुळे मी जास्त घट्ट करणार नाहीये. पण तुम्हाला जर का
कडक पाहिजे असेल एकदम कुडकुडीत तर पाक असा टणकन गोळी वाजली पाहिजे ताटात. हे बघा ही अशी गोळी झाली पाहिजे. आता मी ह्याच्यात तीळ वगैरे टाकणार आहे, तीळ खोबरं शेंगदाणे डाळे असं टाकणार आहे. हे बघा आता ह्याच्यात तीळ शेंगदाणे डाळे खोबरं सगळं टाकून आता हे चांगलं मिक्स करायचं आणि मग लाडू वळायला घ्यायचे. हे बघा हे असे गॅस बंद केला आणि खाली उतरवलं मिक्स झाल्यावर, कारण तीळ वगैरे तर भाजलेलेच आहेत आपले आणि हे मिक्स झालेले आहे. आता आपल्या हाताला आपण पाणी आणि तूप असं घ्यायचं म्हणजे हात भाजणार नाहीत आणि ताबडतोब लाडू करायला घ्यायचे. हे लाडू गरम गरमच करायला लागतात. हा मी दाखवते लाडू कसे करायचे ते. हे बघा हे मी हाताला तूप लावून घेतलेलं आहे, थोडंसं पाणी लावायचं म्हणजे हात भाजत नाही आणि ताबडतोब हे उचलायचं आणि गरम गरम करायला घ्यायचे. हे लाडू छोटेच करायचे कारण तीळ हा उष्ण असतो, मग मोठा लाडू केला तर दोन खाल्ले तर मग उष्ण पडेल म्हणून हे छोटेच करायचे. हे बघा हे आपले तिळगुळ तयार.